एक महत्वाची बातमी समोर येते ठाकरे गटाचा उद्या परंपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे तर दसरा मेळावा घेण्याची सध्या शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरू आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा पार पडत असल्यामुळे आपल्या भाषणात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान या, या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे स्टेज बांधून जवळजवळ पूर्ण झाला असून उद्या याच मंचावरून उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करतील आपण बघितलं तर मैदानाच्या केंद्रस्थानी एक भव्य असा स्टेज बांधण्यात येतोय आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे ज्यावरती हजारोंच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक असतील हा मेळावा रात्रीच्या सुमारास होत असल्याने संपूर्ण मैदानात रोषणाईची व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबतच संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात मोठी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे उद्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे हे शिंदे सरकार त्यासोबतच भाजपवरती कशा प्रकारे टीका करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल एवढंच नव्हे तर ऐन विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर हा दसरा मेळावा पार पडणार असून उद्या उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका